हेलो फ्रेंड्स, आज अपन इंग्रजी व्याकरणातील फ्रेम अ WH क्वेश्चन हा प्रकार बघणार आहोत. आपल्याला परीक्षेमध्ये एखादं वाक्य देऊन त्या वाक्यातील काही शब्द अंडरलाईन करून दिलेले असतात आणि कंसामध्ये सूचना अशी असते, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर. म्हणजेच या वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग ज्या प्रश्नाचं उत्तर होईल असा WH प्रश्न तयार करा. हा प्रकार अतिशय सोपा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला हा प्रकार व्यवस्थित आलाच पाहिजे, यासाठी आज आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये तपशीलवार हा प्रकार बघणार आहोत. तर WH प्रश्न बनवण्यासाठी आपल्याला अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी रचना वापरायची आहे. त्या रचनेनुसार आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे WH शब्द. तर दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या भागातील माहितीनुसार योग्य WH शब्द आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे. तो कसा घ्यायचा हे आपण नंतर पाहूच. आता ती रचना आपण कशा पद्धतीची आहे ती बघूया. WH शब्द सुरुवातीला घ्यायचा आहे, त्यानंतर घ्यायचं आहे साह्यकारी क्रियापद, त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग आणि शेवटी प्रश्नचिन्ह. बघा, इतकी सोपी रचना आहे WH प्रश्न बनवण्यासाठी. WH शब्द, साह्यकारी क्रियापद, राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. तर आता आपण WH प्रश्न कसा बनवायचा याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, द शीप आर ग्रेझिंग इन द गार्डन. या दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेला जो भाग आहे इन द गार्डन, यानुसार आपल्याला WH प्रश्न बनवायचा आहे. म्हणजेच असा प्रश्न बनवायचा आहे ज्या प्रश्नाचं उत्तर इन द गार्डन असं असेल. तर काय करायचंय बघा, सर्वप्रथम या अंडरलाईन केलेल्या भागातील माहितीनुसार योग्य WH शब्द आपल्याला घ्यायचा आहे. तर या अंडरलाईन केलेल्या भागातील माहितीचा अर्थ काय होतो? इन द गार्डन म्हणजेच काय? बागेमध्ये. बघा, या भागात आपल्याला कशाबद्दल माहिती दिलेली आहे? बागेमध्ये. ही वेळेबद्दल माहिती आहे का? बागेमध्ये नाही. व्यक्तीबद्दल आहे का? पहा, बागेमध्ये नाही. हे कारण आहे का? बागेमध्ये नाही. ठिकाणाबद्दल माहिती आहे का? पहा, बागेमध्ये. तर हो, बागेमध्ये ही जी अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती आहे ही आहे ठिकाणाबद्दल. आणि अंडरलाईन केलेला भाग जर ठिकाणाबद्दल असेल तर WH शब्द घेतात व्हेअर. म्हणजेच रचनेनुसार जो WH शब्द आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे तो आहे व्हेअर. WH शब्द एकदा निश्चित केला की अंडरलाईन केलेला भाग कट करून टाकायचा, कारण अंडरलाईन केलेला जो भाग आहे तो प्रश्नामध्ये घ्यायचा नाही. कारण आपण जो प्रश्न बनवणार आहोत त्या प्रश्नाचं ते उत्तर असणार आहे. म्हणून अंडरलाईन केलेला भाग हा फक्त WH शब्द निश्चित करण्यासाठीच वापरायचा आहे. एकदा WH शब्द निश्चित केला की अंडरलाईन केलेला भाग कट करून टाकायचा, तो आपल्याला प्रश्नामध्ये घ्यायचा नाहीये. तर WH शब्द घेतल्यानंतर आपण इन द गार्डन हा भाग आता विचारात घेणार नाही आहोत. आता आपल्याला घ्यायचंय दिलेल्या वाक्यातलं साह्य. व्याकरणाच्या जवळजवळ प्रत्येक प्रकारात तुम्हाला वाक्यातील साह्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब हे ओळखता आलंच पाहिजे, तरच आपण उत्तर व्यवस्थित 100% अचूक लिहू शकतो. तर ह्या वाक्यात साह्यकारी क्रियापद काय आहे हे बघण्यापूर्वी तुम्ही सगळे साह्यकारी क्रियापद जे पाठ केलेले आहेत ते मनामध्ये आठवू शकता. एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, शल, विल, कॅन, मे, शूड, वूड, कूड, माईट, मस्ट, यूज टू, ऑट टू, नीड आणि डेअर. तर यापैकी साह्यकारी क्रियापद कोणतं आलेलं आहे? द शीप आर ग्रेझिंग या वाक्यामध्ये. तर साह्यकारी क्रियापद आहे आर. तर बघा, उत्तर लिहिताना आपण जो रचनेनुसार WH शब्द घेतलेला आहे सुरुवातीला व्हेअर, त्याच्यानंतर साह्यकारी क्रियापद घेतलेला आहे आर. आणि रचनेकडे या पुन्हा. साह्यकारी क्रियापदानंतर घ्यायचा आपल्याला राहिलेला भाग. तर राहिलेला भाग हा नेहमी सुरुवातीपासून घ्यायचा. बघा, द शीप आर ग्रेझिंग यामध्ये आर हे साह्यकारी क्रियापद आधीच आपण घेतलेलं आहे. तर राहिलेला भाग आहे द शीप ग्रेझिंग. हा भाग पहा, आपण शेवटी घेतलेला आहे साह्यकारी क्रियापद आरच्या नंतर, द शीप ग्रेझिंग. आणि जो अंडरलाईन केलेला भाग आहे दिलेल्या वाक्यातला तो सुरुवातीलाच आपण म्हटलंय की प्रश्नामध्ये घ्यायचा नाही. तर मग आता रचनेनुसार बघा, WH शब्द घेतला व्हेअर, त्यानंतर साह्यकारी क्रियापद घेतलं आर, आणि त्यानंतर राहिलेला भाग आहे द शीप ग्रेझिंग, आणि शेवटी दिलेला आहे प्रश्नचिन्ह. म्हणजेच आपला प्रश्न तयार झालाय, व्हेअर आर द शीप ग्रेझिंग. बघा, इतका सहज आणि सोप्या पद्धतीने आपण प्रश्न बनवू शकतो. सेकंड सेंटेन्स आहे, द प्रिन्स क्राईड बिकॉज ही हॅड वर्क हार्ड.
आपल्याला सर्वप्रथम रचनेतील डब्ल्यूएच शब्द निश्चित करायचा आहे आणि डब्ल्यूएच शब्द निश्चित करण्यासाठी दिलेल्या वाक्यातील जो अंडरलाईन म्हणजेच अधोरेखित केलेला जो भाग आहे तो विचारात घेऊन डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे. जसं पहिल्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेलं होतं इन द गार्डन, बागेमध्ये, ठिकाणाबद्दल माहिती आहे म्हणून आपण डब्ल्यू शब्द घेतलेला होता व्हेअर. या दुसऱ्या वाक्यात बघा बिकॉज ही हॅड वर्कड हार्ड, याचा अर्थ काय होतो, कारण त्याने खूप कष्ट केले होते. या अंडरलाईन केलेल्या भागामध्ये कशाबद्दल माहिती आहे बघा बरं, कारण त्याने खूप कष्ट केले होते ही माहिती आहे कारणाबद्दल. मग कारण दर्शवणारी माहिती असेल अधोरेखित भागामध्ये तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे व्हाय. बघा आपण रचनेनुसार डब्ल्यू शब्द घेतला आहे व्हाय. डब्ल्यू शब्द निश्चित केला की अंडरलाईन केलेला भाग कट करायचा, तो प्रश्नात घ्यायचा नाहीये. मग डब्ल्यू शब्दानंतर रचनेनुसार घेणार आहोत आपण साह्यकारी क्रियापद. मग या वाक्यामध्ये पहा द प्रिन्स क्राईड, साह्यकारी क्रियापद काय, यात साह्यकारी क्रियापद आलेलं नाहीये. मग साह्यकारी क्रियापद नसेल तर पुन्हा आपण तोच विचार करायचा जो पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता की वाक्यात जर साह्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज किंवा डीड घ्यायचं. मग या ठिकाणी मुख्य क्रियापद आलेलं आहे क्राईड, क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे ते क्रियापद असतं किंवा मुख्य क्रियापद. तर द प्रिन्स क्राईड, राजकुमार रडला, क्रिया रडण्याची आहे त्यामुळं क्राईड हे क्रियापद आहे. आणि क्राईड हे क्रियापदाचं कोणतं रूप आहे त्यानुसार आता आपल्याला डू, डज किंवा डीड यापैकी योग्य साह्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. तर बघा मूळ रूप असेल तर साह्यकारी क्रियापद घेतात डू, येस किंवा ई एस प्रत्यय जोडला असेल तर डज घेतात आणि भूतकाळी रूप असेल तर डीड घेतात. माहितीच आहे आपल्याला. मग क्राईड हे पहा दुसरं म्हणजे भूतकाळी रूप आहे म्हणून साह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे डीड. तर बघा डब्ल्यू शब्द व्हाय नंतर आपण साह्यकारी क्रियापद घेतलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की जर आपण दिलेल्या वाक्यामध्ये डू, डज किंवा डीड यापैकी साह्यकारी क्रियापद घेतलं तर त्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घेतात. ओके बघा डब्ल्यू शब्द घेतलाय व्हाय, साह्यकारी क्रियापद घेतलंय डीड आणि त्यानंतर घ्यायचा रचनेनुसार राहिलेला भाग. तर राहिलेला भाग काय आहे, द प्रिन्स क्राईड. पण या ठिकाणी डीड आल्यामुळं क्राईडचं मूळ रूप आपण घेणार आहोत क्राय. आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलाय, प्रश्न झालेला आहे व्हाय डीड द प्रिन्स क्राय. बघा अशा पद्धतीने आपल्याला डब्ल्यू शब्द बनवण्यासाठी दिलेल्या वाक्यातील अधोरेखित भागातील माहितीनुसार डब्ल्यूएच प्रश्न बनवताना खाली दिलेली रचना वापरायची आहे, जी रचना आहे डब्ल्यूएच शब्द, साह्यकारी क्रियापद, राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. आणि या ठिकाणी ही रचना वापरण्याबरोबरच आपल्याला दोन टिपांचा देखील उपयोग करायचा आहे की दिलेल्या वाक्यातील अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेला भाग प्रश्नामध्ये लिहू नये आणि नंबर दोन, दिलेल्या वाक्यातील अधोरेखित भागातील माहितीनुसार खालील प्रमाणे डब्ल्यूएच शब्द घ्यावा. म्हणजे आपण जो डब्ल्यूएच शब्द घेतलाय तो अंडरलाईन केलेल्या म्हणजेच अधोरेखित भागातील माहितीनुसार घेतला आहे. तर तो डिटेलमध्ये कसा घ्यायचा आहे, आपण बघितलंय इन द गार्डन ठिकाणाबद्दल माहिती म्हणून डब्ल्यू शब्द घेतला व्हेअर, बिकॉज ही हॅड वर्कड हार्ड, कारण दर्शवलं आहे म्हणून आपण डब्ल्यू शब्द घेतला व्हाय. पण बाकीचे जे डब्ल्यू शब्द आहेत तर त्यापैकी नेमका कोणता घ्यायचा, म्हणजेच दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या भागातील माहितीनुसार आपण डब्ल्यू शब्द काय घ्यायचा आहे, व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, हुम, हूज, विच, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच, यापैकी कोणता डब्ल्यू शब्द घ्यायचा हे आपल्याला दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या भागातील माहितीनुसार घ्यायचा आहे. त्यासाठी हा तक्ता आपल्याला उपयोगी पडेल. बघा दोन कॉलम दिलेले आहेत या चार्टमध्ये. पहिल्यात म्हटलंय अधोरेखित भागातील माहिती आणि दुसऱ्यामध्ये म्हटलं डब्ल्यू शब्द. पहा जर अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती जर व्यक्तीविषयी असेल तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे हू. त्याचा अर्थ या ठिकाणी मराठीत दिलेला आहे पहा, हू म्हणजे कोण किंवा कोणी. दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती जर व्यक्तीबद्दल असेल, फॉर एक्झाम्पल लक्ष्मण वॉज द लीडर ऑफ द टीम, या वाक्यात बघा अंडरलाईन केलेला आहे लक्ष्मण आणि लक्ष्मण ही अधोरेखित भागातील माहिती कशाबद्दल आहे बरं, लक्ष्मण हे व्यक्तीचं नाव आहे म्हणजेच अधोरेखित भागातील माहिती ही व्यक्तीविषयी आहे म्हणून आपण डब्ल्यू शब्द काय घेणार आहोत, हू. त्यानंतर पहा नंबर दोन, व्यवसाय किंवा घटनेविषयी असेल अधोरेखित भागातील माहिती म्हणजेच दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग हा जर व्यवसाय किंवा घटना दर्शवणारा असेल तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे व्हॉट म्हणजेच काय,
एक्झाम्पल पाहायचं, ही वॉज अ टीचर, यामध्ये अ टीचर अंडरलाईन आहे. तर अ टीचर म्हणजे काय? शिक्षक. आणि अंडरलाईन केलेली ही जी माहिती आहे, शिक्षक कशाबद्दल आहे? शिक्षक हा काय आहे? व्यवसाय आहे. मग अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती व्यवसायाबद्दल आहे, म्हणून आपला डब्ल्यू शब्द काय येणार आहे? व्हॉट. अशाच पद्धतीने अधोरेखित भागातील माहिती जर कारण दर्शवणारी असेल तर डब्ल्यू शब्द घेतात व्हाय, म्हणजेच का. अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती जर वेळ दर्शवणारी असेल तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे व्हेन, म्हणजेच केव्हा किंवा कधी. अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती जर ठिकाणाबद्दल असेल तर डब्ल्यू शब्द घेतात व्हेअर, म्हणजेच कोठे. जर पद्धत दर्शक असेल तर डब्ल्यू शब्द घेतात हाऊ, म्हणजेच कसा कशी कसे. जर अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती वस्तूबद्दल असेल तर डब्ल्यू शब्द घेतात विच, म्हणजेच कोणता कोणती कोणते. या ठिकाणी बघा, जर अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती ही संख्येबद्दल असेल तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे हाऊ मेनी, ज्याचा अर्थ होतो किती. त्यानंतर जर प्रमाण दर्शवणारी असेल अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे हाऊ मच, म्हणजेच किती. पहा, दोन्हींचाही अर्थ तोच आहे, हाऊ मेनी किती, हाऊ मच किती. पण जर ती वस्तू संख्येत मोजता येण्यासारखी असेल तर तिच्यासाठी हाऊ मेनी वापरायचा, आणि जर ती वस्तू संख्येत मोजता येणारी नसेल म्हणजेच प्रमाणात मोजली जात असेल तर तिच्यासाठी किती या अर्थाने हाऊ मच वापरायचा. त्यानंतर नंबर 10 बघा, अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती जर व्यक्तीला असा अर्थ दर्शवत असेल तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे हुम. जसं अनुष्का रोट अ लेटर टू सत्यजित, या ठिकाणी जर टू सत्यजित अंडरलाईन केलेला असेल तर अर्थ काय होतो? पहा, अनुष्काने सत्यजितला पत्र लिहिले. टू सत्यजित म्हणजे काय? सत्यजितला, म्हणजेच अंडरलाईन केलेल्या भागातील अर्थ झाला व्यक्तीला. मग अशा वेळेस आपण घेणार आहोत हुम, म्हणजेच कोणाला. आणि व्यक्तीचा असा जर अर्थ असेल, उदाहरणार्थ धिस इज अंजनिल्स हाऊस, अंजनिल्स हे अंडरलाईन आहे, म्हणजे काय? अंजनिलचे, हे अंजनिलचे घर आहे, अंडरलाईन केलेलं आहे अंजनिल्स, म्हणजे अंजनिलचे, म्हणजेच व्यक्तीचे असा अर्थ असेल तर डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे हुज, म्हणजेच कोणाचा कोणाची कोणाचे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा डब्ल्यू शब्द जर निश्चित करता आला तर डब्ल्यू प्रश्न 100% बनवता येणारच आहे, कारण आपल्याला या ठिकाणी अतिशय सोपी रचना वापरायची आहे. डब्ल्यू शब्द सुरुवातीला घेऊन त्यानंतर फक्त वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आणि त्यानंतर राहिलेला भाग तसाच लिहून शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता याचे आपण एक्झाम्पल्स पाहून हा प्रकार अधिक डिटेलमध्ये समजून घेऊयात. लक्ष्मण वॉज द लीडर ऑफ द टीम हे वाक्य दिलेले आपल्याला. यामध्ये सर्वप्रथम पहा, जर आपल्याला ब्रॅकेटमध्ये सूचना दिसली फ्रेम अ डब्ल्यू एच क्वेश्चन, तर आपलं पहिलं काम असणार आहे अंडरलाईन केलेल्या भागातील माहितीनुसार योग्य डब्ल्यू शब्द निश्चित करणं. तर अंडरलाईन केलेला आहे लक्ष्मण, ही माहिती कशाबद्दल आहे? वर दिलेल्या या चार्टमध्ये आपण पाहू शकतो व्यक्ती, व्यवसाय किंवा घटना, कारण, वेळ, ठिकाण, पद्धत, वस्तू, संख्या, प्रमाण, व्यक्तीला किंवा व्यक्तीचा, यापैकी कशाबद्दल आहे. पहा, लक्ष्मण ही अंडरलाईन केलेल्या भागातील जी माहिती आहे ती व्यक्तीबद्दल आहे. पहा, आणि व्यक्तीविषयी आहे, म्हणून आपला डब्ल्यू शब्द येणार आहे हु. बघा, डब्ल्यू शब्द घेतला आपण हु रचनेनुसार. हा, सुरुवातीला डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे तो घेतला आहे हु. डब्ल्यू शब्द निश्चित केला की अंडरलाईन केलेला भाग जो आहे त्याच्यावर फुली मारा. अंडरलाईन केलेला भाग प्रश्नात घ्यायचा नाहीये, परत एकदा आठवणीने सांगतोय तुम्हाला. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, अंडरलाईन केलेल्या भागानुसार फक्त डब्ल्यू शब्द निश्चित करायचा, आणि डब्ल्यू शब्द निश्चित केला की अंडरलाईन केलेला भाग लगेच कट करून टाकायचा. ठीक आहे, लक्ष्मण व्यक्तीबद्दल आहे माहिती, म्हणून आपण डब्ल्यू शब्द घेतला हु. त्यानंतर मग काय घ्यायचे रचनेनुसार? सहाय्यकारी क्रियापद. मग सहाय्यकारी क्रियापद काय दिलेले वाक्यात? वॉच, ते घेतलं. त्यानंतर पहा रचनेत राहिलेला भाग. मग ह्या वाक्यात राहिलेला भाग काय आहे? बघा, द लीडर ऑफ द टीम. हा राहिलेला भाग तसाच घेऊन शेवटी दिले प्रश्नचिन्ह, म्हणजेच आपला प्रश्न बनला हु वॉज द लीडर ऑफ द टीम. नेक्स्ट, वी हॅड मिस्ड हिम ॲट द स्कूल गेट. या ठिकाणी अंडरलाईन केलेला जो भाग आहे त्याचा अर्थ पहा, कारण त्यानुसारच आपल्याला रचनेच्या सुरुवातीला येणारा डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे. ॲट द स्कूल गेट, शाळेच्या गेट जवळ. कशाबद्दल ही माहिती? ठिकाणाबद्दल आहे. मग ठिकाणाबद्दल जर असेल तर डब्ल्यू शब्द काय घेतात? व्हेअर. बघा, आपण सुरुवातीला घेतलाय व्हेअर. त्यानंतर घ्यायचे रचनेनुसार सहाय्यकारी क्रियापद, जे या वाक्यात दिलेलं आहे हॅड,
साहाय्यकारी क्रियापद घेतलं हॅड आणि त्यानंतर राहिलेला भाग. राहिलेला भाग नेहमी सुरुवातीपासून घ्यायचा आहे. काय आहे तो? वी मिस्ड हिम. बघा, वी मिस्ड हिम आणि शेवटी दिले प्रश्नचिन्ह. प्रश्न बनला आहे व्हेअर हॅड वी मिस्ड हिम. नेक्स्ट, यू विल नॉट फाइंड द स्पेस बिकॉज दे नीड इट. अंडरलाईन केलेला भाग पहा, बिकॉज दे नीड इट, कारण त्यांना त्याची गरज असते. अंडरलाईन केलेल्या भागात कारण दर्शवलंय म्हणून डब्ल्यू शब्द घेतलाय व्हाय. त्या डब्ल्यू शब्दानंतर घ्यायचं आहे साहाय्यकारी क्रियापद जे आहे पहा विल, आणि त्यानंतर घ्यायचा राहिलेला भाग. काय राहिलंय मग? यू नॉट फाइंड द स्पेस आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिले. म्हणजेच पूर्ण या ठिकाणी प्रश्न असा झालाय व्हाय विल यू नॉट फाइंड द स्पेस. बघा, प्रथम दर्शनी अवघड वाटतंय पण अजिबात अवघड नाहीये जर आपण सिस्टमॅटिकली गेलो तर. सर्वप्रथम अंडरलाईन केलेल्या भागातील माहितीनुसार डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे, मग साहाय्यकारी क्रियापद, मग राहिलेला भाग आणि शेवटी प्रश्नचिन्ह. बस, दॅट्स ऑल. चौथं एक्झाम्पल पहा, द गव्हर्नमेंट ऑफर्ड हिम द पोस्ट इन 1999. अंडरलाईन केलेला पार्ट बघा, इन 1999 म्हणजे काय? 1999 मध्ये. म्हणजेच पहा, वेळेबद्दल माहिती आहे आणि वेळ दर्शक आहे म्हणून आपल्याला डब्ल्यू शब्द घ्यायचा आहे व्हेन. डब्ल्यू शब्द व्हेन घेतलाय, त्याच्यानंतर घ्यायचं वाक्यातलं साहाय्यकारी क्रियापद. काय साहाय्यकारी क्रियापद? द गव्हर्नमेंट ऑफर्ड हिम द पोस्ट. साहाय्यकारी क्रियापद नाहीये म्हणून मग मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज किंवा डीड घ्यायचा आहे. मुख्य क्रियापद आहे ऑफर्ड, भूतकाळी रूप आहे म्हणून आपण साहाय्यकारी क्रियापद घेतलं डीड. आणि त्याच्यानंतर मग राहिलेला भाग तसाच घ्यायचा आहे, द गव्हर्नमेंट ऑफर्ड हिम द पोस्ट. पण डीड आल्यामुळं ऑफर्डचं मूळ रूप घ्यायचं आहे ऑफर. म्हणजेच पहा, When did the government offer him the post? आणि शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट आहे, द बियर्डेड पर्सन वॉज अ लॉयर. अंडरलाईन केलेला भाग बघा, अ लॉयर म्हणजे काय? वकील. आणि वकील हा व्यवसाय दर्शक शब्द आहे म्हणून डब्ल्यू शब्द आपण वरील दिलेल्या चार्टनुसार घेणार आहोत. नंबर 2 पहा, व्यवसाय दर्शक असेल अंडरलाईन पार्ट तर आपण घेणार आहोत व्हॉट. मग सुरुवातीला घेतला डब्ल्यू शब्द व्हॉट, त्यानंतर साहाय्यकारी क्रियापद पहा वॉज, आणि राहिलेला भाग द बियर्डेड पर्सन, शेवटी क्वेश्चन मार्क. व्हॉट वॉज द बियर्डेड पर्सन? नंबर 6, सानवी रोट अ लेटर टू अनुष्का. या ठिकाणी अंडरलाईन आहे टू अनुष्का, म्हणजेच अनुष्काला, म्हणजेच पहा व्यक्तीला. व्यक्तीला असेल तर डब्ल्यू शब्द आपण घेणार आहोत वरील चार्टनुसार हुम. हुम घेतला, मग साहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. पहा साहाय्यकारी क्रियापद वाक्यात सानवी रोट अ लेटर, साहाय्यकारी क्रियापद नाहीये मग मुख्य क्रियापद रोट हे भूतकाळी रूप आहे म्हणून आपण साहाय्यकारी क्रियापद घेतलं डीड. आणि मग त्यानंतर राहिलेला भाग तसाच घ्यायचा आहे, सानवी रोट अ लेटर पण डीड आल्यामुळे रोटचं मूळ रूप घ्यायचं आहे, सानवी राईट अ लेटर. आणि शेवटी क्वेश्चन मार्क, पूर्ण प्रश्न बनलाय होम डीड सानवी राईट अ लेटर. बघा किती सिंपल. त्यानंतर 7 एक्झाम्पल पहा, जॉयसी परफॉर्म्स हर जॉब एन्थुझियास्टिकली. यामध्ये एन्थुझियास्टिकली हा शब्द अंडरलाईन आहे ज्याचा अर्थ होतो उत्साहाने. तर हा जो भाग आहे हा पद्धत दर्शवतो. पहा, जॉयसी तिचं काम उत्साहाने पार पाडते. कशी पार पाडते? उत्साहाने. म्हणजे जॉयसीची काम करण्याची पद्धत दर्शवलेली आहे आणि पद्धत दर्शक असल्यामुळे आपण डब्ल्यू शब्द घेणार आहोत हाऊ. हाऊ घेतलाय सुरुवातीला, मग अंडरलाईन केलेला जो भाग आहे तो कट केला. आता हाऊ या डब्ल्यू शब्दानंतर रचनेनुसार घ्यायचंय साहाय्यकारी क्रियापद. मग बघा, जॉयसी परफॉर्म्स हर जॉब, साहाय्यकारी क्रियापद नाहीये मग मुख्य क्रियापद परफॉर्म्स, याच्या रूपानुसार आपण डू, डज किंवा डीड घेणार. परफॉर्म्स एस प्रत्यय जोडलाय म्हणून साहाय्यकारी क्रियापद घेतलं डज. आणि त्यानंतर घ्यायचा आहे रचनेनुसार राहिलेला भाग. काय राहिलेला भाग? जॉयसी परफॉर्म्स हर जॉब, पण डज आल्यामुळं परफॉर्म्सचं मूळ रूप येईल परफॉर्म. म्हणजेच पूर्ण उत्तर या ठिकाणी असं होईल, हाऊ डज जॉयसी परफॉर्म हर जॉब, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. त्यानंतर आता एक टीप आपल्याला पाहिजे. पहा, प्रश्न बनवत असताना प्रश्नामध्ये विच, हूज, हाऊ मेनी किंवा हाऊ मच यापैकी डब्ल्यू शब्द असेल तर त्यानंतर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित भागानंतरचं नाम घ्यायचं आहे. नीट लक्षात घ्या, जर आपण प्रश्न बनवताना विच, हूज, हाऊ मेनी किंवा हाऊ मच यापैकी डब्ल्यू शब्द घेतला तर त्या डब्ल्यू शब्दाच्या नंतर आपल्याला दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या भागानंतरचं नाम घ्यायचं आहे आणि मग ती रचना कंटिन्यू करायची आहे. आत्तापर्यंत रचना कशी वापरली आपण? डब्ल्यू शब्द, साहाय्यकारी क्रियापद, राहिलेला भाग, प्रश्नचिन्ह. बरोबर आहे.
पण जर डब्ल्यू एच शब्द हा विच हूज हाऊ मेनी हाऊ मच यापैकी जर डब्ल्यू एच शब्द आला तर या डब्ल्यू एच शब्दानंतर डायरेक्ट साहाय्यकारी क्रियापद नाही घ्यायचं. तर या चारपैकी डब्ल्यू एच शब्द असेल तर या डब्ल्यू एच शब्दाच्या नंतर घ्यायचं आहे दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या भागानंतरचं नाम आणि मग साहाय्यकारी क्रियापद राहिलेला भाग आणि प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने मूळ रचनेचा वापर करायचा आहे. तर आता याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण पाहू. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे द तुंगभद्रा डॅम इज फेमस. यात अंडरलाईन केलेला भाग आहे द तुंगभद्रा. तर हा अंडरलाईन केलेला भाग कशाबद्दल आहे बघा. द तुंगभद्रा डॅम इज फेमस म्हणजेच तुंगभद्रा धरण प्रसिद्ध आहे. तर द तुंगभद्रा हे काय आहे, धरणाचं नाव आहे. आणि धरण मानवाने निर्माण केलेलं आहे म्हणजेच ती एक काय आहे, वस्तू आहे. आणि अंडरलाईन केलेला भाग हा वस्तूबद्दल असेल तर डब्ल्यू शब्द काय घेतात, विच. बघा डब्ल्यू शब्द घेतला विच. मग विच हा डब्ल्यू शब्द आलेला आहे. इतर वेळी आपण डब्ल्यू शब्दानंतर डायरेक्ट साहाय्यकारी क्रियापद घेतलं पण इथं टीप आपल्याला काय सांगते, जर डब्ल्यू शब्द विच हूज हाऊ मेनी किंवा हाऊ मच यापैकी असेल तर मात्र त्या डब्ल्यू शब्दानंतर अंडरलाईन केलेल्या भागानंतरचं नाम घ्यायचं आहे. मग आता विच घेतलाय म्हणून दिलेल्या वाक्यात जे अंडरलाईन आहे द तुंगभद्रा, त्यानंतर आलेलं जे नाम आहे डॅम, ते घ्यायचंय आपल्याला विच नंतर. पहा आपण घेतलंय डॅम. त्यानंतर मग मूळ रचनेनुसार साहाय्यकारी क्रियापद काय आहे, ते इज. आणि शेवटी राहिलेला भाग जो आहे फेमस. आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलंय. पहा प्रश्न झालाय विच डॅम इज फेमस. सेकंड सेंटेन्स पहा, धिस विल बी कुमार्स बंगलो. कुमार्स अंडरलाईन केलेला आहे, कुमारचा अंडरलाईन केलेल्या भागात अर्थ काय होतो पहा, कुमारचा म्हणजेच व्यक्तीचा. म्हणून डब्ल्यू शब्द आपण घेणार आहोत हूज. हा हूज डब्ल्यू शब्द घेतला तर मग या टीपनुसार काय करणार, अंडरलाईन केलेल्या भागानंतरचं नाम घ्यायचं. मग कुमार्स या अंडरलाईन केलेल्या भागानंतर जे नाम आलंय बंगलो, ते घेतले आपण डब्ल्यू शब्द हूजच्या नंतर. हूज बंगलो. त्यानंतर घ्यायचं साह्यकारी क्रियापद काय आहे, ते विल. आणि त्यानंतर राहिलेला भाग धीस बी. आणि शेवटी प्रश्नचिन्ह, हूज बंगलो विल धीस बी, असा हा प्रश्न बनलाय. त्यानंतर नंबर थ्री आहे, देअर वेअर फोर पासेस. अंडरलाईन आहे फोर आणि ही संख्या आहे. अंडरलाईन केलेला भाग जर संख्येबद्दल असेल तर डब्ल्यू शब्द घेतात हाऊ मेनी. हे आपल्याला लक्षात येणं फार गरजेचं आहे. तो चार्ट जो दिलाय की अंडरलाईन केलेल्या भागातील माहिती कशाबद्दल असेल तर डब्ल्यू शब्द काय घ्यायचा आहे, हा चार्ट व्यवस्थित पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा प्रकार अतिशय सोपा वाटेल. पहा अंडरलाईन केलेला भाग हा फोर संख्यात्मक आहे म्हणून डब्ल्यू शब्द घेतलाय हाऊ मेनी. आणि हाऊ मेनी आलाय म्हणून त्यानंतर घ्यायचंय दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेल्या भागानंतरचं नाम जे आहे पासेस. त्यानंतर साहाय्यकारी क्रियापद घेतलं वेअर आणि मग राहिलेला भाग देअर. आणि शेवटी प्रश्नचिन्ह. प्रश्न बनलाय हाऊ मेनी पासेस वेअर देअर. त्यानंतर नंबर फोर बघा, कपिल टूक 129 टेस्ट्स टू रीच द लँडमार्क. अंडरलाईन केलेला भाग आहे 129. हा संख्येबद्दल आहे म्हणून साहजिकच आपला डब्ल्यू शब्द येणार आहे हाऊ मेनी. आणि हाऊ मेनी आलाय तर त्यानंतर काय येणार आहे या टीपनुसार, अंडरलाईन केलेल्या भागानंतरचं नाम. मग काय नाम आहे ते पहा, अंडरलाईन केलेलं 129 यानंतर आलेलं टेस्ट्स हे नाम घेतलं आपण हाऊ मेनी या डब्ल्यू शब्दानंतर टेस्ट्स. त्यानंतर घ्यायचं साह्यकारी क्रियापद. बघा बरं, कपिल टूक टू रीच द लँडमार्क, यात साह्यकारी क्रियापद काय आलेलं आहे, साह्यकारी क्रियापद नाहीये. मग मुख्य क्रियापद आहे टूक आणि ते भूतकाळी रूप आहे म्हणून साह्यकारी क्रियापद घेतलं डीट. आणि त्यानंतर काय घ्यायचंय रचनेनुसार राहिलेला भाग, काय राहिलंय, कपिल टूक टू रीच द लँडमार्क हा राहिलेला भाग आहे. कारण 129 हा अंडरलाईन केलेला पार्ट आपण डब्ल्यू शब्द निश्चित केला की काढून टाकत असतो. त्यानंतर अंडरलाईन केल्यानंतर जे टेस्ट हा शब्द आलेला आहे तो आपण ऑलरेडी हाऊ मेनीच्या नंतर घेतलेलाच आहे. मग हा जो काय राहिलेला भाग आहे कपिल टूक टू रीच द लँडमार्क हा तसाच घ्यायचा आहे पण डीड घेतलाय आपण प्रश्नात म्हणून टूक या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घ्यायला मात्र विसरू नका. नाहीतर सगळे बदल तुम्ही करताल आणि एक बदल राहिला तरी पण तुम्हाला या ठिकाणी सर्व मार्क्स गमवावे लागू शकतात. त्यामुळं ग्रामरचे उत्तरं लिहित असताना अतिशय बारकाईने प्रत्येक बदल आपण केला पाहिजे. या ठिकाणी बघा, डीड घेतलाय आपण प्रश्नात म्हणून मुख्य क्रियापद टूकचं मूळ रूप घेणार आहोत टेक. म्हणजेच राहिलेल्या भागात आलंय पहा, कपिल टेक
टू रीच द लँडमार्क. आणि शेवटी प्रश्नचिन्ह, म्हणजेच पूर्ण प्रश्न असा बनला, हाऊ मेनी टेस्ट डीड कपिल टेक टू रीच द लँडमार्क. आणि लास्ट सेंटेन्स पहा, देर वॉज प्लेंटी ऑफ मिल्क इन द केटल. अंडरलाईन आहे प्लेंटी ऑफ, ज्याचा अर्थानुसार आपल्याला डब्ल्यू शब्द घ्यावा लागेल. प्लेंटी ऑफचा अर्थ आहे पुष्कळ. मग आपल्याला या अंडरलाईन केल्या भागातील माहिती कशाबद्दल आहे असं वाटतं? व्यक्ती, व्यवसाय, ठिकाण, कारण, पद्धत, वस्तू, संख्या, प्रमाण, व्यक्तीचा, व्यक्तीला, काय आहे बरं हे? प्लेंटी ऑफ, पुष्कळ, हे काय आहे? प्रमाण आहे. आणि प्रमाण असेल तर डब्ल्यू शब्द माहितीच आहे आपल्याला, हाऊ मच. मग डब्ल्यू शब्द घेतला सुरुवातीला, हाऊ मच. मग हाऊ मच जर घेतला तर त्यानंतर अंडरलाईन केल्या भागानंतरचं घ्यायचं आहे आपल्याला नाम. काय आहे ते? अंडरलाईन केलेल्यानंतर मिल्क. मग हाऊ मच नंतर घेतला मिल्क. त्यानंतर घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद जे आहे वॉच. आणि त्यानंतर राहिलेला भाग देअर इन द केटल. आणि शेवटी क्वेश्चन मार्क, म्हणजेच आपला पूर्ण प्रश्न असा बनलाय, हाऊ मच मिल्क वॉज देअर इन द केटल. तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण फ्रेम अ डब्ल्यू एच क्वेश्चन हा टॉपिक पाहिलेला आहे. तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही हा टॉपिक पुन्हा एकदा बारकाईने पाहू शकता. थँक्यू.